मराठी शाळा चॅनल प्रेझेंट्स। चला शिकूया रोमन अंक। नमस्कार मित्रांनो, मराठी शाळा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण या चॅनलला सबस्क्राइब केलंच असेल, कारण रोज नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। आपल्या मुलांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी रोज नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। आजचा व्हिडिओ आपला आहे तो अंक लेखनच। अंकलेखन कुठून आलं आणि विशेष म्हणजे आजचा आपला व्हिडिओ आहे रोमन अंक, रोमन संख्याचिन्ह। याच्यामागे खूप मस्त गोष्ट आहे, एकदम खूप छान। जुन्या काळामध्ये, फार जुन्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे या प्रकारची माणसं जे होते, आदिमन अश्मयुगातील माणसं त्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात। अश्मयुगातला माणूस हा शेती करू लागला आणि एकत्र राहू लागला, परिसर अभ्यासमध्ये आपण पाहतो आणि आपण इतिहास तो अभ्यासलेला आहे अश्मयुगातल्या माणवाचा। नंतर तो पाळीव प्राणी, त्यांचं पालनपोषण करू लागला, प्राण्यांना पाळू लागला आणि मग त्यांची देखभाल करू लागला। या प्रकारे तो त्यांना रानात, शेतात घेऊन जायचा आणि नंतरचा चारा पाणी वगैरे करून परत आणायचा। आपले जे गुराखे असतात खेडेगावामध्ये, जे गुराखे असतात त्या प्रकार। तर तो जायचा, घेऊन जायचा, घेऊन यायचा, घेऊन जायचं, घेऊन जायचं। पण तो, अरे माझ्याकडं किती प्राणी आहेत, मला कसं काय करायचं किती प्राणी आहेत। तर या प्रकारातून ती संख्या, तो अंक असं तयार होऊ लागला आणि मग तो म्हणायचा माझ्याकडे एवढे प्राणी आहेत, माझ्याकडे एवढे प्राणी। आपण पहा, आपण असं करतो म्हणजे एक बोट, याला आपण चिन्ह दिले की नाही काहीतरी, सर मॅडम असं आपण चिन्ह दिलं, मला जायचं आहे। परत आपण हे एक चिन्ह दिलं, सर मला आली असं। तर हे चिन्ह आहे, याचा अर्थ की आपल्याला माहिती आहे याच्याबद्दल, याला काहीतरी म्हणतात। पण हे झालं चिन्ह, बोलीभाषेतील चिन्ह। तर आता त्यांचं काय होतं की प्राणी आहेत, आपले जे जनावरं आहेत ते किती आहेत आपल्याकडं, मला कसं काय कळणार किती आहेत। मग तो प्राण्याला घेऊन जायचा जंगलामध्ये आणि मग दिवसभर त्यांचं ते त्या ठिकाणी राखण करायचा, त्यांना खाऊ पिऊ द्यायचा, गवत वगैरे, नंतर संध्याकाळी घेऊन यायचं। मग असं करता करता त्यांनी काय केलं, प्राणी आता त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे ना, त्याला कोणतरी विचारणार आहे। अरे प्राणी कमी कमी होऊ लागले, प्राणी जास्त जास्त होऊ लागले, कोणाचं तरी प्राणी येत आहे, कोणाचं तरी पशुपक्षी आपल्या ह्याच्यात येत आहेत, त्यांच्याकडे जात। म्हणून त्यांनी एक कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली, कारण तो हुशार होता माझ्यासारखा आणि तुमच्यासारखा। हा मला आपलाच कोणीतरी, हा आपला पूर्वज आहे, त्याच्याकडं आपल्यासारखं डोकं होतं, तुमच्याकडं पण आहे ना हो। तर तो विचार करू, अरे मी काहीतरी करतो। मग त्याने काय केलं, दगड होते ना जुन्या काळात, तिथं दगड असायचे, डोंगर असायचे, मग तो प्राणी मोजायचा बसायचा, प्राणी आपले तिथं ते जनावर आहेत ते गवत खात बसायचे आणि हा ते असे, हे बघा हा डोंगर आहे, याच्यावर तो असा अशा रेषा ओढत बसायचे असं। मग त्याच्यातून त्याला कल्पना आली, अरे जेवढे प्राणी तेवढे रेषा वगैरे वगैरे, पण ह्या रेषा तर खूप लांब लांब जातील, मग किती जेवढे प्राणी तेवढ्या रेषा 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 नाही। मग त्यांनी थोडंसं आणखीन तो हुशार झाला, तुमच्यासारखा माझ्यासारखा हुशार 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 झाला आणि नंतर अशा चिन्हातून, जसं आपण म्हणतो अरे किती बॉल आहे तुझ्याकडं, आपण असतो तुझ्याकडे किती बॉल आहेत, तुझ्याकडे किती बॉल आहेत असं, म्हणजे एक दोन तीन असो, अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आणि मग याच्यातून आपल्या सगळ्या जगातल्या ज्या संख्या आहेत, अंक आहेत, ते निर्माण झाले। पण आज आपल्याला पाहिजे रोमन अंक। चला तर गोष्टी या ठिकाणी संपूया, अशी मग म्हणती व तुम्ही जा आता, चला तुम्ही जा आता, आम्हाला नंबर शिकवायचे रोमन अंक। आता रोमन अंक आपण पाहिलेत, रोमन अंक पाहायच्या पूर्वी आपण पाहू दोन गाड्या, एक गाड्या हे गाड्या, याच्यातलं गाड्याळ कोणतं आपल्याकडे, आपण दोन्ही गाड्याळ पाहिलेले, हे गाड्याळ आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे रोमन आहे, याच्यात पण आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, परंतु अंक वेगवेगळे आहेत, वेगवेगळे अंक आहेत पण त्याचा अर्थ तोच आहे, एवढे वाजले तेवढे वाजले तेवढे वाजले, ठीक आहे। हां तर आता आपण पाहूया, हे आता रोमन अंक आहेत आणि हे आपले इंग्रजी अंक आहेत, तर आज आपण रोमन अंक पाहूया। चला तर मग, खूप सोपे आहेत, खूप सोपे आहेत, जायचं पुढं चल।
तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही इथंच थांबा. आता आपण रोमन अंक पाहूया. पहा रोमन अंक या ठिकाणी जे आहेत, तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला त्या माणसाने काय केलं, जुन्या काळातल्या माणसाने त्यांनी काय केलं, दगडावरती अशी रेष ओढली आणि याला तो एक म्हणू लागला. रोमन मध्ये एक लिहायचं असेल तर असं लिहितात. याचा अर्थ आहे एक वन. त्याच्यानंतर रोमन मध्ये दोन लिहायचे असतील तर सरळ अशा दोन रेषा काढणे. याचा अर्थ आहे दोन. आपल्यासारखेच आहे, थोडे थोडा वेळा आपल्यासारखंच. बघा एक म्हणजे असं लहान मुलाला, बालवाडीची मुला म्हणजे अरे तुझ्याकडे किती चॉकलेट आहे, तो म्हणतो एक. मग आपण म्हणलं त्याला अरे तुझ्याकडे किती चॉकलेट आहे, तो म्हणतो दोन. जसे आपण दोन बोटो दोन रेषा बेरीजमध्ये शिकवतो ना, आपण रेषा ओढून बेरीज करा, असे रोमन सारखे ते बेरीजच करायची. बघा एक म्हणजे रोमनमध्ये असा आय सारखा इंग्रजी आय, दोन म्हणजे दोन. आता आणखीन एक सेम आहे बघा. आता रोमनमध्ये तीन लिहायचं आहे, रोमनमध्ये कसं लिहितो बघा, तो माणूस कसा लिहितो, म्हणजे मी नाही आहे तो माणूस नाही, तो बघा मलाच म्हणा रोमन म्हणणार. वन टू थ्री, रोमनमध्ये थ्री असं लिहितात, म्हणजे तीन रेषा. इथपर्यंत सोपं आहे रोमन, पुढं पण सोपं आहे, पण इथपर्यंत लक्षात ठेवा हे महत्त्वाचं रोमन आहे. रोमन अंक हे महत्त्वाचे आहेत, याच्यानंतरचे खूपच महत्त्वाचे आहेत. वन म्हणजे आय एक, टू म्हणजे दोन आय, थ्री म्हणजे तीन आय. ठीक आहे, एक दोन तीन हे रोमन अंक आहे. आता याच्या पुढं त्यांनी काय केलं, आता याच्यानंतर आपण चार लिहिणार नाही डायरेक्ट तुम्हाला. आता आपण काय करूया, इथं मी पाच लिहून दाखवतो. पहिलं बघा रोमनमध्ये पाच कसा लिहायचा, रोमनमध्ये पाच कसा लिहायचा, तर व्ही. पाच म्हणजे सरळ सरळ व्ही काढायचे, ते असा व्ही काढला, त्याला पाच हे वरती असं नाही केलं तरी चालेल, व्ही काढला. याचा अर्थ होता रोमनमध्ये फाईव्ह किंवा पाच, म्हणजे त्याच्याकडे जर पाच जनावर असेल तर तो असं लिहायचा, म्हणजे असं 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 नाही, डायरेक्ट असं पटकन लिहून टाकायचं, कारण जागा कमी लागणार लिहायला पाच. आता जर पाच पेक्षा कमी आहेत म्हणजे चार आहे. आता एक दोन तीन तर झाले रोमनमध्ये, आता पाच म्हणजे वी. आता पाच पेक्षा कमी तो इथं नंबर आपण लिहिणार आहोत, आणि पाच पेक्षा जास्त जो रोमन आहे तो इथं लिहिणार आहोत. ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात घ्या. आता मी बघा, मी इथं माझ्यापेक्षा जास्त म्हणल्यावर मी काय करणार, आणखीन एक माझ्याकडं पुढं लिहिणार. आता आपण लिहितो की नाही बघा, दहा लिहितो आपण, दहा नंतर जो आपण अकरा लिहितो, दहामध्ये आणखीन एक मिळवतो आपण, म्हणजे तो झाला अकरा. बरोबर आहे का? तसंच रोमनमध्ये काय करतात, फाईव्ह ही त्यांची संकल्पना खूप फिक्स आहे, पाचला ते मानायचे, म्हणून व्ही असं तो लिहायचे. आता याच्यात मिळवायचं म्हणजे जास्त करायचे, म्हणजे सहा लिहायचे, तर ते काय करायचे, सहा लिहायचं असेल तर त्याच्या पुढं ते मांडायचे, आणि पाचपेक्षा कमी लिहायचे म्हणजे चार लिहायचं असेल तर व्ही तर आहेच, पण व्ही पेक्षा कमी म्हणजे व्हीच्या इकडे एक मांडायचे, म्हणजे काय झालं, त्याच्यातून एक कमी केला, अशी त्याची संकल्पना होती. आणि व्ही पेक्षा एक मोठा म्हणजे व्हीमध्ये एक वाढवला, म्हणजे पाचपेक्षा एक मोठा. लिहून दाखवतो या ठिकाणी तुम्हाला मी. आता हा जो आहे व्ही पहिला लिहिला म्हणजे पाच, आणि इकडे जर असा एक काढला तर याचा अर्थ असायचा पाच पेक्षा एक कमी. इकडे काढलाय त्याच्या, म्हणजे याच्यातून एक कमी करून मोजा तुम्ही किती येते. मग आपण मोजा पाच पेक्षा एक, पाच मधून एक कमी केला म्हणजे ही चार, ही चारची त्यांची खून होती, चारची ही त्यांची अशी खून किंवा असं चिन्ह होतं चार लिहिण्यासाठी. आता हे झालं इकडं जर लिहिलं, या साईडला जर लिहिलं तर त्यापेक्षा एक कमी, ह्या संख्येपेक्षा एक कमी, याला म्हणायचं मग पाचपेक्षा एक कमी म्हणजे चार, या साईडला लिहिलं. आणि इकडं जर लिहिलं म्हणजे या ठिकाणी जर आपण व्ही काढला हाय पाच, आणि त्याच्या पुढं जर एक लिहिला म्हणजे तो त्याच्यात मिळवायचा, व्ही आणि त्यात इकडं जर लिहिलं तर त्याच्यात तो मिळवायचा, म्हणजे हे झाले सहा. पाचमध्ये हा मिळवला म्हणजे झाले सहा, आणि इथं तसं नाही मिळवणे नाही, इथं हे पाचमधून हा एक कमी करणे, कारण इकडे लिहिला आहे त्याच्यात, या साईडला लिहिला त
तर कमी करणे, या साईडला लिहिलं तर त्याच्यात मिळवणे, म्हणजे काय गणिताची संकल्पना. या साईडला लिहिलं तर वजाबाकी करणे, या साईडला लिहिलं तर त्याचे बेरीज करणे, त्याच्यात वाढवणे. सहापर्यंत आपण आलो, आता पुढं जायचं आपल्याला, पण आता इथं जागा संपली आपली. तर आता काय करायचं, तर या ज्या संकल्पना आहेत त्या लक्षात ठेवा तुम्ही. आता मी तुम्हाला काय करतो, थोडंसं पुढे घेऊन जातो, पुढे घेऊन जातो. आता तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं, काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं, की इथं जर असेल तर याचा अर्थ हे वजा करणे, एक वजा, याच्यातून एक वजा झाला, आणि याचा अर्थ हे प्लस करणे. जर पुढं लिहून आली संख्या, जर पुढं लिहून आली तर प्लस करणे, बेरीज करणे, आणि संख्या जर मागे लिहून आली तर वजा करणे, आणि त्याला ते मांडणे. आता आपण पुढे जाऊया, सहापर्यंत आपण रोमनमध्ये. याचा अर्थ एक, याचा अर्थ दोन, याचा अर्थ तीन, याचा अर्थ चार, याचा अर्थ पाच, याचा अर्थ सहा. सहापर्यंत आलो आपण, ठीक आहे, ओके. सहा नंतर आता काय, खूप सोपं आहे. आता या संख्येला महत्त्वाचं चिन्ह आहे, हा आहे आपला व्ही. व्ही म्हणजे पाच, ही महत्त्वाची संख्या आहे एक ते दहामध्ये, लक्षात येईल तुम्ही. आता पाच तसेच राहिले, आणि पूर्वीच्या ज्या ह्या तीन संख्या आहेत ह्या सगळीकडे येणार आहेत, ह्या लक्षात घ्या, ह्या सगळीकडे येणार आहेत. आता हे झालं पाच. पाच मध्ये त्यांनी काय केलं, दोन मिळवले. मग आता पाच मध्ये एक मिळवला तर सहा झाले, पाच मध्ये जर दोन मिळवले तर सात झाले, ठीक आहे. आता आणखीन एक नंबर आहे, तो एकदम डायरेक्ट तयार होणार आहे, हे पाच आहे. याच्यामध्ये तीन मिळवले, कारण तीन रेषा त्या रोमनवाल्यांनी आपल्याला देऊन टाकलेली, तिथे तीन पर्यंत तीन रेषा काढल्याच जाऊ शकतात. रोमनमध्ये तीन रेषा महत्वाच्या आहेतच. आता बघा, पाच सहा सात आठ, आठ पर्यंत आता आपण आलो. आता आठ नंतर काय करायचं मित्रांनो, हा तीन रेषा तर संपल्या. आता तीन रेषेनंतर आपण काय केलं तर डायरेक्ट व्ही काढला. आता व्ही नंतर डायरेक्ट उडी मारली पाच नंबरनी जास्त, व्ही म्हणजे पाच, त्याच्या पुढचे पाच म्हणजे दहा, मग डायरेक्ट दहा नंबर काढायचा. इकडे बघा, आता दहाला काय करायचे ते बघा, तुम्ही बघा इकडे, एक व्ही वर तोंड करू, एक व्ही खाली तोंड करू. आपण काढतो ना व्ही आणि व्ही, जर मिळवलं एक्स होतो त्याचं, ॲक्च्युली हा एक्स आहे, पण समजाय बघा, इकडं हा एक व्ही आहे असं तोंड करून, आणि याला इकडे एक व्ही काढला असं तोंड करून, झाले दोन व्ही, म्हणजे हे पाच हे पाच दहा, तशीच संकल्पना इथं. एक्स म्हणजे दहा. आता हे झाले दहा, पण आपल्याला त्याच्या पहिला एक नंबर पाहिजे होता ना, दहाच्या पहिला, म्हणजे दहामधून एक कमी करून नंबर आपला नऊ आहे. म्हणजेच त्यांच्या भाषेत काय करायचे, ते एक्स काढायचे आणि त्याच्या अलीकडे इकडं एक लिहून टाकायचे, म्हणजे याचा अर्थ व्हायचा की दहा मधून एक कमी करून तो तुमचा नंबर आहे, म्हणजे इथं वजा व्हायचं. दहा मधून एक कमी केला तो तुमचा नंबर आहे, आणि हा आहे दहा. हे तुमच्या लक्षात येईल. आता इथं मी नंबर लिहितो, काही आपले जे नंबर आहेत ते पक्के करून टाकूया दहापर्यंत. बघा, याला म्हणायचं रोमनमध्ये एक, याला म्हणायचं रोमनमध्ये दोन, हे आहेत रोमनमध्ये तीन, हे आहेत रोमनमध्ये चार, पण कुठून काढले हे चार, आपण मुख्य या ठिकाणी होतं पाच, आणि पाच पेक्षा एक कमी म्हणजे चार, आणि पाच पेक्षा एक जास्त म्हणजे सहा. आता पाचमध्ये दोन जर मिळवले तर या ठिकाणी झाले सात, पाचमध्ये तीन मिळवले तर झाले आठ, मग आता हे आहेत नऊ, पण हे नऊ शिकायचे पहिले तुम्ही या ठिकाणी दहा शिका, कारण दहा म्हणजे एक्स, आणि एक्स मधून एक कमी केला म्हणजे झाले नऊ. दहा रोमन संख्या या अशा प्रकारे तयार होतात, या महत्वाच्या आहेत, या जर लक्षात ठेवल्या तर आपलं डोकं आणि त्या माणसाचं डोकं पहिल्या गोष्टीतल्या सेम झालं ना राव.
तुम्ही भी आणि मी भी आणि त्यो भी आणि सगळेच आपण आश्मयुगातल्या माणसाचे कोण तो आपला पूर्वज आपण त्याचे नातेवाईक मग त्याला रोमन येत होते ना आपल्याला का नाही येणार येणार काय केलं काय केलं सांगा मला तुम्ही अरे एवढं लिहून ठेवलं आणि तुम्ही काय नाही केलं असं नका करू लिहा हे सगळं लिहा आणि पुढचे रोमन जे आहेत ते पटापटा समजले हे 10 जर रोमन समजले की त्याचे पुढचे समजतात कसे समजतात आता त्याच्यासाठी इथं नाही थांबणार त्याचे डायरेक्ट तुम्हाला जे आहे ना मोठ्या फळ्यावर करून डायरेक्ट दाखवतो चला तर एवढं पहा आणि याचे पुढचं बी पाहायचं आणि मागचं तर पाहायचंच आहे सगळे व्हिडिओ पाहून टाकायचे महाराज शाळेचे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे पाहून टाकायचे खटाखट खटखट खटखट कमेंट करायचे लाईक करायचे आणि पुढं पाठीत राहायचं महाराज शाळा महाराज शाळा म्हणजे महाराज शाळा आपण मराठी आपली शाळा मराठी जय हिंद जय महाराष्ट्र रोमन अंक कशा प्रकारे लिहितात या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आपण पहा 1 ते 10 रोमन अंक या ठिकाणी लिहिलेले आहेत या प्रकारे सराव करा आणि निश्चितच आपण पुढील रोमन अंक पुढच्या भागात शिकूया शेअर सबस्क्राईब कमेंट धन्यवाद मराठी शाळा